भारताला स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्ष झालेली आहे आणि भारत आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा म्हणून साजरा करत आहे। त्या हर घर तिरंगामध्ये जो काही आपण प्रत्येक घराघरावर झेंडा फडकवण्याचं काम करत आहोत, या मोहिमेत सहभागी झाल्यानंतर एक प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट आपल्याला मिळत आहे। तर ते सर्टिफिकेट कसं काढायचं हे आज आपण पाहूयात। अतिशय साधी सोपी आणि सरळ प्रोसेस आहे, ती तुम्ही लक्षात घ्या। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, असेच व्हिडिओज आल्यानंतर ते आपल्याला नोटिफिकेशनमध्ये दिसतील। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, तर सर्वप्रथम गुगलवर किंवा आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्यावेळेस या इथे हरघरतिरंगा.com म्हणून टाकायचं आहे। त्यानुसार हरघर तिरंगा टाकलं तरी तुम्हाला ही वेबसाईट दिसून जाईल। या वेबसाईटवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या वेबसाईटचा असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल। तुम्ही जो काही स्वतःचा जर झेंड्यासोबत फोटो काढला असाल तर इथं अपलोड विथ सेल्फी म्हणून एक ऑप्शन येत आहे। इथं काही नाही, फक्त तुमचं नाव टाकायचं, नाव आणि सरनेम दोनच टाकायचे आहेत। वडिलाच्या नावासाठी याच्यात जास्त अक्षर वापरत नाहीत। तर त्यावेळेस इथे अपलोड करायचं आहे आणि इथं तो जो काही सेल्फी टाकलेला आहे त्या सेल्फीला लोकेशन द्यायचं आहे आणि अपलोड करायचा। आणि आपल्या देशातील नागरिकांची संख्या, किती लोकांनी सेल्फी ॲड केली आहे, तर इथं तुम्हाला इथं दिसून जातील अपलोड विथ दॅट। तर दुसरं आपल्याला सर्टिफिकेट आहे। तर सर्टिफिकेटसाठी यांनी त्या या वेबसाईटवर जे काही स्टेप सांगितले आहेत, एक नंबरच्या स्टेपला आपण पिन फ्लॅग करायचं आहे, 2 नंबरला लॉग इन करायचे, 3 नंबरला आपलं लोकेशन दाखवायचं आहे आणि 4 नंबरला त्या पिनला लोकेशन द्यायचं आहे। आता काय, सर्वप्रथम इथं जे काही तुम्हाला हे इथं दिसत आहे पिन फ्लॅग, इथं क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरायची, स्वतःचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचं, नेक्स्ट करायचं। तुम्ही मोबाईल नंबर आणि स्वतःचं नाव टाकल्याच्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसेल। हेच जर तुम्ही लोकेशन मोबाईलनं जर हे केलं तर मोबाईलवर तुमचं ॲक्च्युअली लोकेशन काय आहे त्या लोकेशननुसार तुम्ही हे करू शकता। तर ते लोकेशन आपोआप घेतण्याचं काम तिथं करतं आणि जर ब्राउझरवरून करत असाल तर ब्राउझरला लोकेशन द्यावं लागतं। आणि हे सगळं केल्याच्यानंतर, तुम्ही लोकेशन दिल्याच्यानंतर फक्त इथं पिन फ्लॅग या बटनवर क्लिक करायचं आहे। जे काही लोकेशन आहे ते लोकेशन तुमचं पकडत आणि तुम्ही इथं पाहसाल तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, युअर फ्लॅग हॅज बीन पिन्ड झालेला आहे आणि देशानं तुमच्या या मोहिमेत जे काही तुम्ही सहभाग नोंदवला आहे त्या सहभागाची दखल घेतली आहे आणि त्याचं तुम्हाला एक प्रमाणपत्र स्वरूपात किंवा सर्टिफिकेटच्या स्वरूपात ते तुम्हाला हे देतात। इथं डाउनलोड सर्टिफिकेट करा आणि डाउनलोड सर्टिफिकेट केल्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसून जाईल आणि हे तुमचं आझादीच्या 75 वर्षे जे काही भारताला झाले, भारताच्या आझादीच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षात तुम्ही आपल्या देशासाठी देशाच्या या महोत्सवात तुम्ही सहभाग नोंदवल्याचं हे तुमचं प्रमाणपत्र आहे। हे प्रमाणपत्र भविष्यात तुम्हाला कुठेही उपयोगी आलं किंवा तुमच्या समाधानासाठी ते प्रमाणपत्र